नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। प्रथम एक नजर स्थानिक घडामोडींवर। बेळगाव जिल्ह्यात रविवारी 262 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर तालुक्यातील 94 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। त्यातील शहरातील 31 तर ग्रामीण भागातील 63 जणांचा समावेश आहे। दिवसभरात एकाचा मृत्यू झाला आहे। विजेची बचत होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने माफक दरात एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊन पासून एलईडी बल्बचे वितरण अद्याप बंद आहे, त्यामुळे नागरिकांना पैसे अधिक खर्च करून दुकानांमधून बल्ब आणावे लागत आहे। लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असतानाही बल्बची विक्री बंद का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत। बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्रामुख्याने सरकारी प्राथमिक शाळांची संख्या 1,369, सरकारी हायस्कूलची संख्या 130 इतकी आहे। वर्गखोल्या, पाण्याची सुविधा याबाबत शाळा सुसज्ज असल्या तरी शाळेच्या इमारतीभोवती संरक्षित भिंत असणाऱ्या शाळांची संख्या 1,355 इतकी आहे। 164 शाळांभोवती कंपाऊंड नसल्याने सदर शाळांच्या सुरक्षितेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे। अलदगा परिसरात कोणत्याही कंपनीची रेंज सुरळीत येत नसल्यामुळे मोबाईल धारकांबरोबर ऑनलाईन शिक्षण घेणारे विद्यार्थी हैराण झाले आहेत। परिसरातील नागरिक रेंज शोधत घरच्या स्लॅबवर व इतरत्र फिरताना दिसत आहेत। यात सध्या ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे अलदग्यात कोणी रेंज देता का रेंज, अशा भावना मोबाईल धारकातून व्यक्त होत आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून सर्वांना कोरोना संसर्गाने भीतीने ग्रासले असून या कोरोना काळात बारवाड येथील डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देऊन व जनजागृती करून ग्रामस्थांना संकट काळातही साथ दिली, त्याबद्दल बारवाड ग्रामस्थांच्या वतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी रामचंद्र चौगुले, किरण पाटील, जावेद मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। निपाणी येथील जत्राटवेस परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मरुगबाई मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे, यासाठी पुरेसा निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन दोहर कक्कय्या समाजातर्फे मंत्री शशिकला जोल्ले यांना देण्यात आले। यावेळी नगरसेविका प्रभावती सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, अविनाश माने, रामकृष्ण माने यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। लॉकडाऊन नंतर सरकारी व खासगी शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू झालेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा परिणाम मुलांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे। मोबाईल व लॅपटॉपचा अतिवापर झाल्यामुळे ऐन बालपण व तारुण्यातच विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थी व पालकांनी मर्यादित प्रमाणात मोबाईल अथवा लॅपटॉपचा वापर होईल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत निपाणीतील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर नीला शेट्टी यांनी व्यक्त केले। कोरोनाच्या संकटातून सावध पावलं टाकत केंद्र सरकारनं शाळा सुरू करण्यास राज्यांना परवानगी दिली आहे। नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा उल्लेख केला आहे, मात्र शाळा उघडण्याचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारवर सोपविण्यात आला, त्यामुळे महाराष्ट्रात राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते। अखेर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शाळा उघडण्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1,00,000 अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। आता पाहूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी। गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमा संघर्षानं तोंड वर काढलं आहे। चीन कडून सातत्यानं सीमेवर आगळीक केली जात असून घुसखोरी करण्याचेही प्रयत्न झाले आहेत। चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले असले तरी सीमेवरील तणाव कायम असून दोन्ही देशांमध्ये पुढील आठवड्यात लष्करी पातळीवरील चर्चा होणार आहे। पूर्व लडाखमध्ये चर्चेची ही 7वी फेरी पार पडणार आहे। माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंग यांच्या कन्या आणि नेमबाज श्रेयसी सिंग यांनी भाजपात प्रवेश केला आहे। बिहार निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे नेते दिग्विजय सिंग हे काँग्रेसमध्ये होते। त्यांनी रेल्वे, अर्थ, परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती। 2010 त्यांचे निधन झाले, त्यानंतर आता त्यांच्या कन्येने म्हणजेच श्रेयसी सिंगने भाजपात प्रवेश केला आहे। पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन शनिवारी केले तो समुद्री सपाटीपासून 10,000 फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे। मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे 47 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे।
हा बोगदा 9.2 किलोमीटरचा असून तो मनाली ते लाहुल स्पिती या भागांना जोडतो. पीर पांजाल पर्वतराजी 3000 मीटर म्हणजे 10,000 फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही चिंतेचे वातावरण कायम आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 लाखांच्या पुढे गेली आहे तर बळींची संख्याही 1 लाखांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 75,829 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35,49,374 इतकी झाली आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 1,01,782 इतकी झाली आहे. भारतच नाही तर संपूर्ण जगाला कोरोना संकटाचा विळखा बसला आहे. कोरोनावरची लस नेमकी कधी येणार याबाबत अत्यंत महत्वाची माहिती देशाचे केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली आहे. सरकारकडून जुलै 2021 पर्यंत देशातील 25 कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. जुलै 2021 पर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे लक्ष आहे. अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं किडनीच्या आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. ती 27 वर्षांची होती. गेल्या काही दिवसांपासून ती रुग्णालयात उपचार घेत होती, मात्र तिची प्राणज्योत शुक्रवारी रात्री उशिरा मालवली. शनिवारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाइफ की तो लग गई हा तिचा पहिला सिनेमा होता, त्यानंतर ती काही सिनेमांमध्ये झळकली. आयपीएलच्या 13व्या हंगामात चेन्नई सुपर किंगची कामगिरी आतापर्यंत फारशी आश्वासक राहिलेली नाही, परंतु संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने आपल्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला आहे. शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु या सामन्यात रवींद्र जाडेजाने अर्धशतक झळकावत आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 110 बळी अशी अनोखी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू हा बहुमान पटकाविला आहे. रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटात आयसीसीच्या एका अंपायरला जीव गमवावा लागला आहे. अफगाणिस्तानचे अंपायर बिस्मिअल्ला जन शिनवारे यांचा शनिवारी बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानच्या नागरहर प्रांतात ही घटना घडली आहे. या बॉम्बस्फोटात शिनवारे यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबातल्या 7 जणांनाही प्राण गमवावे लागले आहे. 36 वर्षांच्या शिनवारे यांनी 2017 साली गाजी अमानुल्ला रिजनल वनडेमधून अंपायरिंगला सुरुवात केली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.